बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा चेहरा बघून आम्हाला रडवायचा आता आयला काय वाटून कळलं काय माहित. असो आज काळजी करायचं कारणच नाही, अजिबात नाही. सौ सुनार की एक लोहार, घाबरायचं नाही. आजच्या कार्यक्रमाचं खरं तर हा ठरवून घेतलेला मेळावा होता की परांड्याला मेळावा झाला, भूमला झाला, वाशीला झाला, उस्मानाबादला झाला, तुळजापूरला झाला. हा एक तालुका मागं पडला होता आणि लोहारा, उमरगा, औसा, बार्शी त्या ठिकाणी सुद्धा आपले मेळावे होणार आहेत. आलं का लक्षात? कारण कशा पद्धतीनं तिकीट आलं, कशा पद्धतीनं खासदारकी झाली, आज सगळ्याला गुदगुल्या होत आहेत की झाला खासदार, झाला 2023 पर्यंत. हे सगळ्यांची तुमची मेहनत आहे, हे काय कुणाच्या एकट्याची नाही, सगळ्या शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत आहे. आणि शिवसैनिकाला काय आवडतं आणि काय आवडत नाही या लोकसभा 2019 परत एकदा दाखवून दिली. कारण जसं राजेने मगाशी सांगितलं की काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हा सत्ताधारी पार्टीतला आमचा सहकारी पक्ष असेल, सगळेजण सांगत होते की आपल्याला तिकीट बदलावं लागेल तरच आपल्याला लोकांच्या पुढे जाता येईल. ही सर्व समावेशक सर्व ह्या 18 लाख जनतेची भावना होती आणि त्या भावनेची कदर करून त्या पद्धतीचा प्रस्ताव आम्ही आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे पाठवला. आणि मग ज्यांनी ज्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं, ज्यांनी ज्यांनी वचनं दिली होती, जसं तिकीट मिळालं तसं नाही का एका पडदा असतो, आपण पिक्चर बघायला बसतो, लाईट गेली की सगळं ऑफ अंधार, थिएटरमध्ये पूर्ण अंधार. आणि तो अंधार कुठपर्यंत? हे लोकसभेचा निकाल लागेपर्यंत. आणि मग तुम्ही बघितलं असाल प्रत्येक दिवशी नवीन ड्रामा, नवीन क्लिप, नवीन बातमी, सगळं काही नवीन उगवणारा प्रत्येक दिवस नवीन काहीतरी घेऊन येत होता. आणि ह्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एक उमेदवार, मोठा नेता तानाजी सावंत, आणि मग आमच्या पक्षातले असतील, इतर पक्षातले असतील, इतर पक्षाबद्दल काही बोलायचं कारणच नाही कारण आपण विरोधातच लढत होतो. पण खेदाची गोष्ट, ज्यांचा हातात हात घेऊन आम्ही लढत होतो, ज्यांच्या विश्वासावरती लढत होतो, ह्या लोकांनी मात्र फार मोठा दगा फटका दिला, देण्याचा प्रयत्न केला, तो माझ्या ह्या कट्टर शिवसैनिकांनी हाडून बघत होते. सर्व नेते एका बाजूला, प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी बातमी, नवीन हा नेता तिकडे गेला, तो नेता तिकडे सरकला, खाजगीत आम्ही त्याचंही बघितलंय, आम्ही त्याचंही बघितलंय, सगळ्यांनी सगळ्याचं बघितलं. पण हा कट्टर शिवसैनिक ह्यानेही सगळ्यांचं बघितलं होतं, त्याचंही ठरलं होतं की बेटेनं तुम्ही कुठं जायचा तिथं जा, आम्ही ठरवलंय, आमचं ठरलंय. आणि जसं ठरलं तसंच मतपेटीत ना आलं. अगदी कालपर्यंत हे माझे पत्रकार बंधू, इलेक्ट्रॉनिक मीडिया, एक्झिट, अंदाज पंचे, सगळं पंचे, त्या दिवशी तरी अक्षरशः म्हणजे इतकं भयानक. आमचेही मित्र पक्ष सांगत होते की काय एवढी जागा सोडून बाकीचं आम्ही गॅरंटेड सांगू शकतो काय होणार आहे. पण जसं 18 तारखेला व्होटिंग झालं, 20 तारखेला मी माझ्या पक्षप्रमुखाला मी व्हॉट्सअप केलेला आहे, माझ्याकडे आजही आहे. जे काय टीम असेल XYZ ती सुद्धा टीम म्हणत होती की 15 हजारानं बहुतेक शिवसेनेचं येईल, बहुतेक. विरोधी पक्ष म्हणायचे झालं उमराजे संपला, शिवसेनेचा आता भगवा नाही, या ठिकाणी 2.5 लाख मतानं घड्याळाचे काटे फिरणार. हे सगळं ऐकत होतो पण ह्या कुठल्याही मीडियावरती, कुठल्याही याच्यावरती माझा अजिबात विश्वास नव्हता. माझा विश्वास होता या भगव्या कटबंधनावरती, नाही हा माझ्या हाडाच्या शिवसेनेवर. आणि आता जिल्हा ज्यावेळेस मी पालता घालत होतो, प्रत्येक घर घर, प्रत्येक गावगाव मी बघत होतो, 2 नंबरची फळी माझ्या शिवसैनिकाची आणि खालची फळी मतदाराची, ही पूर्ण आमच्या हातात होती.
आणि त्याचं योगदान त्या ठिकाणी मोलाचं ठरलं आणि त्यांच्या साक्षीनं 20 तारखेला 18 व्होटिंग झालं आणि 20 तारखेला मी माझ्या साहेबांना SMS टाकला होता, व्हॉट्सअप केलं होतं, साहेबांचा फोन आला की तानाजीराव मी बघतोय काय प्रकार आहे, नेमकं काय होणार आहे आपलं. आणि मी सांगितलं साहेब काळजी करू नका, ह्या मतदारसंघाची कमीत कमी मोदी लाट असो नसो कोण कुठला नेता कुठं गेला काही माहीत नाही, आपला उमेदवार कमीत कमी 85,000 मतानं आणि जास्तीत जास्त 1,25,000 पुढे जाईल ही माझा स्वतः जात नसतो. 1 ते 1.25 महिना अगोदर मी माझ्या साहेबांना अगोदर हे, कारण हे वास्तव होत. आणि मग मीडिया काय म्हणतोय, मग राजांचा फोन येतात, हे असं म्हणलं काय ऐकू नका, कानावर हे करा, डोळ्यावर पट्टी बांधा, TV बघू नका, पुस्तकं वाचत बसा, काय काळजी करायचं कारण नाही, मला माहित आहे काय होणार आहे ते. आणि त्याप्रमाणे ह्या उस्मानाबाद जिल्ह्यावरती, माझ्या धाराशिव जिल्ह्यावरती परत एकदा माझ्या सर्व शिवसैनिकांनी भगवा फडकवण्याचं जे एक आत्मबल दाखवलं आणि आता ते आत्मबल आता परत एकदा दाखवण्याची वेळ आली. आणि मग कुणाला वाटत असेल की आता लोकसभा झाली, विषय संपले, नाही आत्ता विषय सुरू झाले, खऱ्या अर्थानं विषय आत्ता सुरू झालेले. कारण मी अजूनही गप्प बसलेलो, कारण ज्याचं जळतं त्याला कळतं, माझं काय जळ हे तुम्हाला माहित आहे, सगळ्याला माहित आहे नाही का. आणि म्हणून प्रत्येक गटवाईज प्रत्येक बूथवाईज मी मताची रेखी करतोय, त्या ठिकाणची माहिती मागवतोय, सेनेला किती, याला किती, त्याला किती, मग त्यावेळेस 6 नेता कुठं होता, 2 नेता कुठं होता, आज सगळे सत्कार करायला येतात नाही का. भगवा टाकायचं सगळ्याच्या पुढं, जनविरोधात केलं असतं तोच सगळ्याच्या अगोदर हार घालायला येतो, हे एक शोकांतिक आहे. पण ह्या गोष्टी आम्ही ओळखू नये, आज कुणालाच मला दुखवायचं नाही, त्याची सुद्धा यादी माझ्याकडे पूर्ण कुंडली, 30 वर्षाचा सर्च जसं आपण एखादी जमीन घेताना करतो तसं माझ्या असेल आणखी कुठल्या पक्षाचं असेल. प्रत्येक नेत्याची विदागी काय ठरली होती, कुणी काय केलं हे सगळं माहिती. आज ते ओपन होणार नाही, ते कधी ओपन करणार, ज्यावेळेस विधानसभेचा आपला उमेदवार ह्या स्टेजवरती निवडून येणार त्याचा सत्कार करताना ह्या सगळ्याची कुंडली वाचून टाक, सगळ्याची कुंडली वाचून टाक. अरे पण मला एक आश्चर्य वाटतं, तुम्हाला जे काही कमी पडतं, खारी खोबरं दूध आम्ही देतोय ना, आमच्याकडे कमी आहे का असं वाटतं का, आम्ही पहिल्यावरून समोरू शकत नाही, आम्हाला सवय आहे. मग आपल्या गावात दारात म्हैस असताना, आपल्या इथं सगळं भांड्या भरलेले असताना दुसऱ्याच्या दुकानातलं का चांगलं दिसतं मला हे कळत नाही, फरक आहे ना. आपले बी भांड्यात तेच आहे, काजू बदाम खारीक सगळं मिळतंय, आपली बी म्हैस त्याच पॅटचं दूध देते, पण त्या समोरच्या जर्सी गाईचं दूध चांगलं वाटतं आपल्या म्हशीचं नाही. मला ह्या पैलवानाचं थोडं ऑपरेशन करायची गरज वाटते. आणि अशा सगळ्या पैलवानाची यादी माझ्याकडे तयार. आणि म्हणून ज्याला कोणाला वाटत असेल की आपण रेसमध्ये आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, याला प्रत्येकाची अपेक्षा आहे, लोकशाही आहे, प्रत्येकाला वाटलं पाहिजे मला तिकीट मिळालं पाहिजे, अजिबात दुमत नाही, प्रत्येकानं अपेक्षा ठेवणं सुद्धा मी त्याचा सन्मान करतो. पण हा सर्वस्वी अधिकार आमच्या पक्षप्रमुखांचा आहे की कोणाला तिकीट द्यायचं कोणाला तिकीट द्यायचं नाही. आणि म्हणून शिवापा असेल, दुधगावकर असतील, अजित असेल, आमचे आताच राज्य संघटक गोळे साहेब असतील, मागायला काय हरकत आहे, काय अडचण आहे, इच्छा आहे लाजायचं तरी अजिबात नाही, लाजू नका बिंदास, सगळ्यांनी तिकीट मागितलं, सगळ्यांचा अधिकार आहे तो. बप्पा का बरं बप्पा, अजून काय नावाचं सांगा, सगळी यादी वाचून दाखव, काही अडचण नाही. आणि म्हणून तिकीट मागण्यासाठी अजिबात येत नाही, खेळीमेळीच्या वातावरणात मित्रत्वाच्या नात्यानं सगळ्यांनी एकमेकाला तिकीट मागा, साहेबांपुढं आपलं साकडं घाला, मी कसा योग्य आहे समजावून सांगा, कदाचित समजावून सांगून झाला असेल, सर्व आपली पदाधिकारीची टीम जाऊन भेटून आलेली आहे, आता साहेब निर्णय घेतील, चिंता करायचं काय कारण नाही. आपलं काम काय राहतं, ज्यावेळेस या 10 अकरापैकी ज्याला तिकीट मिळेल त्याचा पहिला सत्कार आपण करायचा, कारण तो भगवा पुन्हा आपल्याला फडकवायचा, ज्याला तिकीट मिळेल त्याच्या 100 पावलं हा तानाजी सावंत पुढे असेल त्याला निवडून आणण्यासाठी, विषयच नाही. आणि म्हणून 2014 जी चूक तुम्ही केली ह्या मतदारसंघासाठी
ती चूक पुन्हा होऊ द्यायची नाही, ही बाळासाहेबांची शपथ तुम्हाला, ती चूक आपण आता परत करायची नाही. कारण केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये सरकार येणारच आहे, त्याच्यात वाद नाही. आणि मग आपल्या ह्या कळम उस्मानाबादचा सुद्धा सहभाग, आपल्या भगव्या विचाराचा आमदार त्या ठिकाणी असलं पाहिजे. आणि आपल्याला याचा मागे राहून चालणार नाही. शिवसेनेचं सुद्धा एक मुखपृष्ठ बघितलं ज्यावेळेस आज आम्ही मागच्या 2014 अशा अचानक ॲक्सिडेंट घडलेल्या परिस्थितीमध्ये उद्धव साहेबांनी एक हाती 63 आमदार आणले. आज 5 वर्ष सत्तेत काढले, आमचंही ठरलंय, आम्ही बी सजग आहे, आम्ही बी सजग आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळं घोळवे साहेबांना सांगते, राज्य संघट आहे, त्याच्यामुळं त्यांच्या इतकं नॉलेज मला माहीत नाही. पक्ष संघटनेत त्यांचं पद वरचं आहे, त्यामुळं काय ठरलंय मला माहीत नाही. आलं का लक्षात? युती झाली सोन्यान पिवळी, होणार होणार होणार, आम्हाला काय अडचण नाही, हे तुमच्याकडे आम्ही सोडून देतो. पण आम्हीही सजग आहोत, आम्हीही गाफील नाही, हे लक्षात घ्या. अजिबात गाफील नाही, आम्ही सजग आहोत, गाफील नाही. आम्ही सर्व अगदी परजून ठेवलेलं आहे. 2014 परिस्थिती आता नाही हे परत ठरवून सांगतोय. आणि म्हणून 2014 त्याप्रमाणे 2009 प्रमाणात या धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या ज्या जागा शिवसैनिकांनी लढलेल्या आहेत त्याच्यातली एकही जागा सोडण्याची संपर्क प्रमुख म्हणून माझी मानसिकता नाही. या प्रत्येक जागेवरती आमचा हक्क आहे. आणि तुम्ही बघितलं असं लोकसभेला सुद्धा, बरोबर आहे, महाभारत घडलं तसं, महाभारत घडलं कौरव आणि पांडवाच्या ह्याच्यात तुम्ही बघितलं असेल, थोडं आपण जाऊ याच्यामध्ये, नाही का? एकशे एक कौरव, ह्या पृथ्वीतलावरचे सर्व राजे, त्यांचं सर्व सैनिक, आणि त्या दरबारात असणारे सर्व सरसेनापती सेनापती गुरु हे सगळे कौरवाच्या बाजूने होते. आणि इकडं 5 पांडव आणि कृष्ण, बरोबर आहे. त्याच्यामुळं शेवटी विजय कुणाचा झाला, ते कसं घडलं, काय घडलं, आणि मग त्या संपूर्ण महाभारताचा हिरो कोण, आधी आपण त्याच्यावर वाद खेळत बसतो, हिरो कोण, त्यामुळे ते चिंता करायचं काय कारण. म्हणून आम्ही आज एकही जागा, प्रत्येक मतदारसंघ बघा, कळम असेल थोडा नीट कमी आहे, पण बाकीचे सगळे मतदारसंघ बघा, त्या ठिकाणी आपल्या पक्षाला भगव्याला धनुष्यबाणाला लीड आहे. आणि परत सांगतो, आमच्या इथल्या मतदाराला 2 बटणं दाबायची सवय, एक तर धनुष्यबाण आणि काही मंडळीला गाड्या, तिसरं चिन्ह माहीत नाही, हे ध्यानात घ्या. त्याच्यामुळं उगाच आपल्या जागा वाया घालू नये. आमच्या जागा धनुष्यबाणाच्या ते आम्ही घेणार, त्या निवडून आणणार, तेवढे आमदार आम्ही विधानसभेत पाठवणार. फक्त चर्चेचा विषय असू शकत नाही, मग ही जागा कोणाची, ती जागा कोणाची, आणि हे इतिचा निर्णय पक्षप्रमुख आणि भाजपचे नेते घेतील. जसा आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीनं आमची गोडधोड चालू होईल. सर्व शिवसैनिक कोणी ढेपाळलेलं नाही राहते. तुम्ही जे म्हणलं ना, काय पुन्हा थंड झालं का सगळं वातावरण, थंड नाही, हे तुमचं लोकसभेत जायच्या अगोदरपासून विधानसभेचे वेद आहेत यांना, त्यामुळे कुणाला पाठवायचं, काय करायचं. अहो, एक हाती ज्यावेळेस आपण लोकसभा 18 लाख मतातनं आपण ज्यावेळेस लोकसभा निवडून आणतो, त्यावेळेस विधानसभेचे 4-4 लाखाचे तुकडे, तेही माहिती राहिले नाही त्यावेळेस सुद्धा, कुणी नसताना, आणि आपल्यातलेच काही नाही, ते दिवस आपल्या बरोबर रात्री त्यांच्या बरोबर खेळत होते आणि ह्यांना दबाव टाकत होते. रात्री 2 की ह्यांचं उजळलं घुबडासारखं, फोन करायला चालू, काय करतोय, तसं तुम्ही बोललं तसं चालू, आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला ते नाही करायचं, काय काय मंडळी तर 2 हातात घड्याळ घालून फिरत होती. तुम्ही बघितलं का नाही मला माहित नाही, मी बघितलंय, पण हे वक्तव्य करायला आपला निकालाचा दिवस उजडायचा होता म्हणून वाट बघत होतो. आणि आज त्याही भादरांना आमचं मन मोठं आहे. आम्ही आजही म्हटलेलं नाही की ह्याच्यावरती कारवाई करा, ह्याचे अकलपट्टी करा, काय बोललेलं नाही. त्याच्या त्याच्या स्वतःच्या मरणार मरते, त्याला आपण विचार करायचं आणि त्याला हकलून मोठं करायचं काय कारण नाही.
आपण सगळे म्हणून कुजू ना आपल्यात त्याला, नाही का? बाहेर कोण विचारतंय त्याला? मुळे अशाची चिंता करायचं काय कारण नाही. जो कट्टर शिवसैनिक आहे जन आतापर्यंत काय, मला इतिहास उकडायची सवय नाही. 19 वर्ष याने काय केलं, 30 वर्ष त्याने काय केलं, ठीक आहे. आज आपण 2019 मे पासून आपली सुरुवात झालेली आहे. येत्या 5 वर्षात काय केलं हे आज बोलण्यापेक्षा 19 ते 24 ह्याच्यामध्ये आपण करून दाखवू आणि त्याचा हिशोब पुन्हा ही जनता मांडेल.